आणि एनिवे घरातच आहे ना, वरसून कशाला बघायचं? एसी लावून बसली असेल किंवा माणूस म्हणतो तसं झोपली असेल. इनफॅक्ट मी काय म्हणते, तुला हवं असेल तर तू जा ना वर. अरे नाही तसं नाही यार, तू तू बघ ना जाऊन, तू जा ना प्लीज. खरंच चल रे, मी नाही बघणार यार. अगं ती वरती आत्ते असेल तर मग ते म्हणून म्हणतो. एवढ्या वर जाऊन काय बघायचं, जा जा. तुझी गर्लफ्रेंड आहे, तू बघ यार. तुमची आत्या म्हणून तू जा ना. अरे अरे काय चाललंय, मी जाऊन बघ. अरे तू का, तू बस ना, तू गेलास तर मग मी काय इकडे काय, म्हणजे माझा इथे असण्याचा काय फायदा? काय फायदा म्हणजे? अरे म्हणला फायदा. अरे म्हणजे ते काही नाही. काही गोष्टी ना नेमके आपल्याला हव्यात अशा होत नाहीत आणि नको तशाच होतात. काय काय समीर, काय होतंय तुला? काही नाही काही नाही काही नाही होतंय मला. मी काही मदत करू का, काही हेल्प हवी आहे का? ठीक आहे, ओके. तुझ्याकडे ते झांज्या टाळ्या चिळपे आहेत? नाही. हे पण मनासारखं नाही होतं यार. माझ्याकडे झांजा टाळ किंवा चिपळ्या असतील. हा तेच ते भावना पोचल्या ना, मग त्या आण. आपण ना आता इकडे भजन भजन खेळूया. यू मीन भजन करूया? तेच ते. अरे येईल ते खाली. नको आहे. विचार करता करता मध्ये येऊ नको ग. एक मिनिट, हे बघ हे बघ, गेम खेळला ना की चालना मिळते डोक्याला. मला काहीतरी छान सुचे. गेम नको, गेम नको, गेम नको, नको नको. बर, विचार करते विचार करते विचार करते. म्हणजे मी झोपेत विचार करत होते ना. मला सुचलं. काय काय सुचलं तुला? गेलं आता घाणेरडी मेमरी आहे तुझी. हा काय नाही, विचार कर. आयडिया. सांगा सांगा, पटकन सांगा. सांगायची नाहीये, करून दाखवायची. हा सरक सरक बाजू. काय करणार आहे? काय करताय आत्या? मोठा नाही पावला तुझ्या स्वतःच्या. आठ आठ. आय 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 ग मेले. आय आय देवा. वैदेही वैदेही खूप दुखतंय. वैदेही आय आय ग खूप दुखतंय. ऐकलंस ना, ऐकलंस ना, आत्या आत्यांचा आवाज होता ना हा. आत्यांचा है ना? हो. मी जाऊन बघू. नाही 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 नाही. तू काय म्हणाले आत्या? मेले वैदेही वैदेही. मग तू वैदेही आहेस का? नाही मी मी. मग कोण गेलं पाहिजे? तिकडे आत्याला काहीतरी झालं असेल तर तू हसतोयस काय? काही झालं ना, तू बस चाल बस. काही झालं नाही म्हणजे बोल. काय झालं? अगं काय झालंय आत्यांना? हा कुठे काय झालं? अगं ओरडल्या आत्या. ओरडल्या आत्या? हो ऐक ऐक ऐक. हो ओरडल्या आत्या, ओरडल्या. हा तेच, काय झालं? ओरडल्या आत्या का का ते तुम्ही सांगा. आय 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 आय. खूप 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 अशक्त. पोट दुखत, खूप दुखत, पोट दुखत. अच्छा
ते काय होतंय हा पोट का मी डॉक्टरांना बोलवू नको नको एवढं नाही पोट दुखत आहे पोट दुखतंय मी एक काम करते मी तुम्हाला लगेच औषध देते म्हणजे बरं वाटेल इथेच तुमच्या ड्रॉवर मध्ये आहे ना हा मी बघते सॉरी 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 देते ना पटकन औषध मी त्यांना बरं वाटेल मी काय म्हणते औषध नको ते काय माहिती का त्याच्यासाठी ना मनाची खूप तयारी आत्या हे बघा आत्या मी तुमचं काही ऐकणार नाही औषध घ्यायचंय म्हणजे लगेच बरं वाटेल हा औषध नको अगं ते आता तुम्हीच म्हणालात ना पोट दुखतंय म्हणून नाही नाही पटकन घ्या पटकन घ्या आणि समीर वैद्य तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना लाज वाटते तिचा वाढदिवस विसरलास तू तिला कळलं ना तू प्लीज यार आता तू पण तानियासारखं बोलतो का यार मी तिचा बर्थडे विसरलो नव्हतो 24 एप्रिल इज वैदेहीज बर्थडे हे माहिती आहे मला फक्त नेमकं तानियाने विचारलं तेव्हा नाही आठवलं यार हा म्हणजे 24 एप्रिलला बाकी काय काय असतं ते सगळं आठवलं फक्त वैदेहीचा बर्थडे आठवला नाही दॅट्स इट त्याच्यानंतर मग तानियाने चढाई सुरू केली लगेच आय एम प्रिटी शुअर ना ही पण आता वर जाऊन वैदेहीला चावी मारणार आहे मग वैदेही खाली येणार मला शिव्या घालणार आहे दीज गर्ल्स ना आय टेल यू इव्हिल नाही तसं नाहीये का आता तू त्यांची बाजू घेणार तसं नाहीये मग कसं आहे म्हणजे तू ना लग्न कर मग तुला ऍक्च्युली कळेल की मुली किती चांगल्या असतात त्याला वेळ रे अजून एनिवे चल ते सोड हे बघ द पॉइंट इज की आत्ता वैदेही इथे नाहीये तर मग मला सांग तिच्या बर्थडेचा प्लॅन काय करायचा आहे कुछ है तेरे दिमाग में दोन प्लॅन आहेत माझ्याकडे ओके अच्छा असं आहे का म्हणजे माझा सो कॉल्ड बेस्ट फ्रेंड माझा बुद्धे विसरला हा बघ तान्या आता त्याची काही खैर नाही बक्षील करेक्ट करेक्ट आणि मी तर म्हणते आपण त्याला शिक्षा देऊ आपण दोघे ना त्याला मॉल मध्ये घेऊन जाऊ आणि भरपूर शॉपिंग कर ए पप मला मला पण मला कानातले हो हो डन डन तुम्ही बऱ्या झाला ना की मग काय झालं आत्या त्रास होतोय का तुम्हाला हा अद्या मी ना पटकन तुम्हाला देते म्हणजे बरं वाटेल हा नको नको अजून नको अजून नको उगाच कशाला घ्यायचं काय पोट दुखत होत म्हणून घेतलं ना औषध हो 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 तेच म्हणते मी म्हणजे ते आत्यांचं पोट दुखत होत ना तेव्हा त्यांनी हे औषध घेतलं मग त्यांना बरं वाटलं छान वाटलं आता नाही दुखत आहे पोट म्हणून ढेकर दिली बाबा वैदी नाही दुखत असत ना औषध कशाला ना उगाच मी ठेवून देते हा औषध इथे हा आता नाही दुखत आहे ना काढू मी परत नको नको हा बरं हा हा ठीक आहे डन डन प्लॅन्स कमाल आहेत पण बेसिकली इट मीन्स की ह्या बर्थडेला फक्त राजा राणी येस म्हणजे हा बर्थडे मला वैदेसाठी स्पेशल बनवायचा आहे म्हणून आम्ही फक्त दोघच पण यातला एकच प्लॅन फिक्स होणार आहे दोन्ही प्लॅन्स कमाल आहेत तू कोणताही सिलेक्ट कर इट विल बी फॅन्टॅस्टिक ओके मेन काम झालंय आता फक्त वाट बघायची आहे वाट लागायची हा म्हणजे वैदेही खाली येईल मला शिव्या घालेल स्वतःसाठी थांबू नाही नाही शिव्या वगैरे काही घालणार नाहीये मी शिव्या घालून काही उपयोगच नाही ना वेस्ट ऑफ टाइम काहीच मिळत नाही त्यापेक्षा तू माझा बर्थडे विसरलास म्हणून म्हणून तुझ्यासाठी एक शिक्षा ठरवली आहे आम्ही आणि ती शिक्षा अशी आहे की तू मला आणि तुझा काय संबंध शी इज माय फ्रेंड आणि मी तू तुमचं शी इज माय आत्या सो तू मला आणि वैदेहीला एक एक डिझायनर ड्रेस घेऊन देशील तोही आमच्या चॉईसचा आणि काहीही झिगझिग न करता राईट हा आणि मला हल्ली मुली घालतात ना असे लोंबते कानातले तसे कानातले घेऊन द्यायचे तू मला काय करते तू सिल्वर खरे हा सिल्वरचे अरे ऐकना खरंच विसरलो नव्हतो यार तुझा बर्थडे वगैरे अरे तुम्ही फक्त ती खोटं बोलते ही काही बोलते माझ्याबद्दल तू सांग ना यार निकाल लागलाय
शिक्षा ठरली आम्ही तुला विचारत नाही आहोत, मी तुला सांगतो. सो एव्हरीथिंग इज डन राईट मानस. येस माय लेडी. चाहता बोलू शकतो तू. कधी करतो गं शॉपिंग? कधी जाऊया? गुड. अशीच तुमच्या ऑफिसमधली टेंडरची माहिती पुरवजा. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. बर मी काय म्हणलो, तुम्ही त्या समीरला कशाला उगाच त्रास देत आहे? म्हणजे डिझायनर ड्रेस ते कानातले वगैरे कशाला? एक मिनिट, तो माझा बर्थडे कसा काय विसरू शकतो? माझा बेस्ट फ्रेंड आहे की नाही, तर मग त्याला शिक्षा होणार. बर ठीक आहे, तुमच्या फ्रेंडशिप मध्ये तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करा, मी मध्ये येणार नाही. बेटर तू मला सांग, तू मला काय बर्थडे गिफ्ट देणार आहेस? सरप्राईज. काय सरप्राईज? काय ते सांगितलं तर सरप्राईज राहणार आहे का? ते योग्य वेळ आली की तुला कळेल. बरं आता झोपूया का? बरं तू औषध घेऊन टाक शेवटचं, मी ब्रश करून येतो. परत त्याच नंबर वरून फोन. हॅलो वैदेही, 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 आय एम मिसिंग यू. आय शपथ. काय गं, हे काय काय झालं? ओकेस ना तू? हा ते जस्ट ते काय गुलाब वगैरे सकाळ मीच आणले तुझ्यासाठी. हो
ओके म्हणजे नाही तर कोण आणणार गुलाब. हा मी नवरा आहे तुझा माहित आहे ना, असंच तुझ्यासाठी सरप्राईज म्हणून आणलं. आवडलं ना? ऑब्विसली. हे काय? हे दुसरा सरप्राईज. पटकन ब्रश कर आणि पटकन खाली. तुझ्यासाठी तिसरा सरप्राईज रेडी आहे. तिसरं काय? आता काय नाही, शेफ मानस यांनी आपल्या लाडक्या बायकोसाठी चहा आणि नाश्ता सगळं रेडी करून ठेवलं. सो पटकन ब्रश कर आणि पटकन खाली, मी तुझी वाट बघतो. अरे लवकर. काय शाळेतल्या मुलांसारख्या का बसलात तुम्ही? आणि हे काय? हे काय? अरे काय झालंय? बोला ना, हे काय? हे काय? अग आज सकाळी माणूस मला ओरडलाय. ओरडलाय का? का म्हणजे मी सहज गेले किचन मध्ये स्वयंपाक करायला आणि नाश्ता बनवायला. तुम्हाला म्हणजे आत्या बाहेर जातो. मी म्हटलं काय विचारलं गेलं तर काय बोलायचं नाहीये. एक शब्द बोलू नकोस, बाहेर जाऊन बसतो. मग मी अशी येऊन बसले. हा काय सांगू नका त्याला, नाही तर परत मला ओरडेल मी तुझ्याशी बोललो म्हणून. त्याला कळणार काय म्हणा मी बोटच काढलं नाही. मी बोलते त्याच्याशी. चला गरमागरम नाश्ता रेडी आहे. अरे वा, आज काय मेन्यू आहे? सरप्राईज आहे, मी अजून घेऊन येतो. ओके. येस, चला चला नाश्ता करून घेऊया. चला. सो मग काय मेन्यू आहे आज? ब्रेकफास्टला एकदम व्हरायटी आहे. ढोकळा, शिरा, पोहे. वाव. आणि खास मी माझ्या हाताने बनवले. क्या बात है? बात तो है, पर आता खाऊन घेऊ. येस मॅडम. थँक यू. तू बस, मी चहा आणि बिस्किट घेऊन. प्लेट घे. अरे तीन प्लेट घेतले हे ना, हे शिरा घे. बर ऐक ना, शिरा देऊ ना तुला, की आधी पोहे खाणारच. बर ऐक ना, टेस्ट कर आणि मला सांगा कसं झालं ते. कारण मी ट्राय केलंय म्हणजे बघ तू. हे चमचे पण तीन घेतले मी. बरं ऐक ना आत्या, आत्या तू ऐक ना, भूक लागली का आत्या तुला? अगं मग खाऊन गे ना, मी काय रुखवत नाही म्हणलं इकडे. ठीक आहे, नाही खायचं तर नको खाऊ. चल आपण खाऊ. हा वा, काय शिरा झाला यार, मस्त एकदम. आणि वह्यांचा वास काय कमाल येतोय ना. वा सुंदर. आणि
तुम्ही दोघांनी नाही ना खाल्लत, तुम्हाला सोडून खाऊ का आम्ही? मस्त आहे. आवडलं का? कधीपासून तुला सांगतोय खा म्हणून.